दिवसाढवळ्या 15 ते 18 जणांच्या टोळक्यांनी निगडी साईनगरमध्ये धुमाकूळ घातलाय. धारदार हत्यारांनी रस्त्यावर पार केलेल्या वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हा प्रकार सर्व CCTV मध्ये कैद झालाय. निगडीतील साईनाथनगर परिसरात दुपारी 2:15 सुमारास 15 ते 18 जणांचे टोळके आले. त्यांच्याकडे धारदार हत्यारे होती. टोळक्याने अचानक रस्त्यांवरील वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. वॅगनर, झायलो, स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर आणि दुचाकी यासह 8 ते 9 गाड्यांची तोडफोड केली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू होऊन वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. फोनवर बोलत असताना काय घटना घडल्याच्यानंतर ते तोडफोड करून निघून गेले. आमच्या दुकानाकडे पण काठेवर दगड मारताना बघितलं मी, पण ते लगेच शटर मी खाली घातल्यामुळे ते शटर माझ्या दुकानाचे नुकसान वाटते. हे 1:30 ते 2:00 दरम्यानची घटना.